अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केलेली आहे। या संचारबंदीमध्ये पोलीस प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत जामनेर तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांनी उच्छांग गाठला होता। जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावठी दारू व देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर त्याचबरोबर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे। तसेच हे कारवाईचे सत्र असेच सुरू राहणार असल्याची माहिती देखील पीआय प्रताप इंगळे यांनी दिली आहे। जामनेर हद्दीमध्ये संचारबंदीच्या कालावधीमध्ये जुगार आणि दारूबंदी कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनचे विशेष पथक नेमण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आमच्या विशेष पथकाने दिनांक 17/4/2020 रोजी गाळेगाव शिवारात आरोपी दिलीप सतराम हिल यांच्यावर दारूबंदीची कारवाई करून 13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्याबाबत पोलिसांना अपराध क्रमांक 119/20 कलम 65 मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 18/4/2020 रोजी गंगापुरी शिवारात आरोपी दिलीप प्रल्हाद मोरे यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा अपराध क्रमांक 121/20 मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये 11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे। दिनांक 19/4/2020 रोजी जामनेर गावात जुगार खेळताना 6 आरोपी मिळालेले आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या विरोधात अपराध क्रमांक 122/20 कलम 12 जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यामध्ये 6,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दिनांक 20/4/2020 रोजी जामनेर परदेशपुरा या भागात आरोपी बाळू प्रल्हाद राजपूत याच्याकडे विदेशी दारूचा साठा मिळाल्याने त्याच्या विरोधात अपराध क्रमांक 123/2020 कलम 65 दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 6,358 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आज रोजी बेटावर हद्दीमध्ये सामरोट गावात ESI राठोड व त्यांच्या पथकाने गोविंदा विश्वनाथ ब्राह्मणे यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्या विरोधात अपराध क्रमांक 124/20 कलम 65 दारूबंदी अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे कारवाई पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। तसेच तळेगाव शहापूर या भागात दारूबंदीवर कारवाई करण्यासाठी बीडचे अंमलदार तसेच आर्थिक पथक यांना नेमण्यात आलेले आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की कुठेही अवैध धंदे दिसून आल्यास आपण पोलिसांना कळवावे, आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि ही कारवाई अशाच प्रकारे पुढे सुद्धा चालू राहणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।